मनोज जरांगे पाटलांनी गेल्या 16 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे घेतलंय. आक्रमक भूमिका घेतलेल्या जरांगेंनी अचानक उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येते. आमरण उपोषणाऐवजी आता साखळी उपोषण सुरू होणार आहे, तर दुसरीकडे सरकारनं जरांगेंविरोधात कडक भूमिका घेतली आहे. पाहूया या संदर्भातलाच एक रिपोर्ट. मनोज जरांगेंचं उपोषण मागे. फडणवीसांचा हल्ला करण्याचा डाव उधळला. जरांगेंचा फडणवीसांवर पुन्हा हल्ला बोल. व्हायरल व्हिडिओत मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका. मनोज जरांगेंनी रविवारी रुद्रावतार धारण करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर फडणवीसांच्या मुंबईतल्या सागर बंगल्यावर धडक देण्यासाठी अंतरवाली सराटीहून निघाले. त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनानं अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश काढले, त्यामुळे त्यांना अंबडहूनच अंतरवाली सराठीकडे परतावं लागले. तिथं जाऊन त्यांनी सगळे सोयऱ्यांच्या मागणीसाठी गेल्या 10 तारखेपासून सुरू केलेलं साखळी उपोषण विना अट सोडलं. आमरण उपोषण आपण ह्या अंतरवालीतलं आज 17व्या दिवशी स्थगित करून याचं रूपांतर आपण साखळी उपोषणात करत आहोत. इथं रोज 4 लोक साखळी उपोषणाला आजपासून बसणार आहेत लगातार, आणि महाराष्ट्रभर सगळे साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू राहतील. जरांगेंनी उपोषण मागे घेतलं असलं तरी त्यांची देवेंद्र फडणवीसांविरोधातली आक्रमक भाषा मात्र नरमली नाही. फडणवीसांचा रात्रीच हल्ला करण्याचा डाव होता, तो आपण उधळून लावला असा आरोप त्यांनी केलाय. अंतरवाली सराटीतला पहिला हल्ला फडणवीसांनीच घडवला असा आरोपही जरांगेंनी केला. हे देवेंद्र फडणवीसची जबाबदारी होती, ती मी पार पाडली. रात्री 5,000 महिला होत्या आणि 25,000 लोक होते. यांना रात्रीच त्या देवेंद्र फडणवीसला काहीतरी घडून आणत होतं. मी राज्य बिचारक बेचिराक होण्यापासून वाचवलंय. हे देवेंद्र फडणवीसचं काम होतं. जर इथं काही लाठीचार झाला असता सकाळी आज किंवा रात्री बी, तर राज्यातला मराठा सगळा पेटून उठला असता. पुन्हा एकदा राज्य बेचिराक होण्यापासून या देवेंद्र फडणवीसमुळे मी वाचवले. पहिला हल्ला देवेंद्र फडणवीसनेच केलेला. मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करावा, सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढावा, मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे विना अट मागे घेण्यात यावेत, हैदराबाद बॉम्बे आणि सातारा संस्थांचं गॅझेट स्वीकारावं, अशा मागण्यांसाठी जरांगेंनी उपोषण सुरू केलं होतं. पण या मागण्या मान्य करण्याचं कोणतंही आश्वासन सरकारनं दिलं नसतानाही जरांगेंनी आमरण उपोषण मागे घेतलं. जरांगेंनी रविवारी फडणवीसांवर केलेल्या आरोपांनंतर त्यांच्यावर टीका होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आक्रमक भूमिका घेत असली भाषा खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. दरम्यान अधिवेशनाच्या दरम्यानचा मुख्यमंत्री शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातला एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात लिमिटच्या बाहेर गेला की मी कार्यक्रम करतोच असं शिंदे पटोलेंना सांगत असल्याचं दिसतंय. त्यांचा रोख जरांगेंकडेच असल्याचं बोललं जात. आधीच्या 2 उपोषणांप्रमाणे यावेळी सरकारचा एकही प्रतिनिधी जरांगेंशी चर्चा करायला आला नाही. 10% आरक्षणाची घोषणा केल्यानंतर सरकारनं जरांगेंच्या मागण्यांवर वाटाघाटी केल्या नाहीत. जरांगेंनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच जरांगेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. प्रशासनाने देखील यावेळी संचारबंदी लागू करत कठोर कारवाईचे संकेत दिले. दुसरीकडे जरांगेंच्या उपोषणावर अजय महाराज बारसकरांनीही शंका उपस्थित केली आहे. 2 माणसं धरून चौथ्या दिवशी 2 माणसं धरून हळूहळू अशी तिकडे पुढे धरून येत होती, आणत होती. आठवा आपण चौथ्या दिवशी आणि आज उपोषणाचा किती दिवस होता कालचा? आज हा माणूस 15 माणसाला ऐकणार. 15 हत्तीचं बळ दरादन ढकलून देतोय. चाललो मी मुंबईला, चाललो इकडे, चाललो तिकडे, चाललो कुठून बळ आलंय. उपोषण मागे घेतल्यानंतर आता साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
तसंच जरांगे पाटील पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.